बल्लाळेश्वर पाली गणपतीची गोष्ट। पाली गावात कल्याण नावाचा एक सावकार राहत होता। त्याच्या मुलाचं नाव होतं बल्लाळ। बल्लाळ गणपती भक्त होता। ओम श्री गणेशाय नमः। कल्याण त्याच्या मुलाला नेहमी समजवायचा, बाळा अभ्यास आणि आपल्या व्यापारातही थोडं लक्ष घाल, देवभक्ती चांगली गोष्ट आहे पण अति देवदेव करू नकोस। बल्लाळचे मित्र त्याला कायम देवळात भेटायला यायचे। आज मी तुम्हाला बाळ गणेशाची गोष्ट सांगणार आहे। तुमची गणेश भक्ती पाहून मला फार बरं वाटतंय। आपल्या मुलांना कायम बल्लाळ बरोबर देवभक्तीत रमलेलं पाहून इतर मुलांच्या वडिलांना चिंता वाटत होती। ही सगळी चूक त्या बल्लाळची आहे, त्याच्याबरोबर राहून आपली मुलंही व्यापारात आणि अभ्यासात लक्ष देत नाहीत। पूर्ण वेळ त्या आळशी बल्लाळ बरोबर राहून नुसती देव देव करतात। सगळे व्यापारी चिडून कल्याणच्या घरी गेले। तुझा मुलगा आमच्या मुलांचं भविष्य खराब करतोय। आमची मुलं अभ्यास हिशोब करणं वगैरे सोडून सतत भजन कीर्तनात गुंग असतात। ती लोक निघून गेल्यावर कल्याण बल्लाळच्या नावाने ओरडत घरात गेला। तू कधी सुधारणार? हे भजन कीर्तन पुजाऱ्यांना करू दे, तू व्यापारात लक्ष दे। पण बाबा, माझ्या मित्रांनाही हे सर्व आवडतं। तुझ्यामुळे इतर मुलंही व्यापारात लक्ष घालत नाही। उद्यापासून हे सर्व बंद करून व्यापाराकडे लक्ष दे। बाबा, मला हिशोब करायला शिकलं पाहिजे, व्यापाराकडेही लक्ष दिलं पाहिजे, पण त्या गोष्टीत मला अजिबात रस नाही। मला क्षमा करा बाबा। तुझी एवढी हिम्मत, तू मला उलट उत्तर देतोयस? आता बघतोच तू देवळात कसा जातोस ते। कल्याणने छडी घेऊन बल्लाळला मारायला सुरुवात केली। बाबा नको, आ आ। त्याने बल्लाळला खोलीत कोंडून ठेवलं। जोपर्यंत तुझा मूर्खपणा कमी होत नाही तोपर्यंत इथेच राहायचं। बाप्पा, मी मार खाऊ शकतो पण तुला विसरू नाही शकत। मी तुझं दर्शन घ्यायला येऊ शकत नाही पण तू तर इथे येऊ शकतोस ना। बाप्पा, मला दर्शन दे बाप्पा। अचानक पूर्ण खोली तेजस्वी प्रकाशाने भरली। साक्षात गणपती बाप्पा बल्लाळ समोर प्रकट झाले। मी आलो। हे बाप्पा, तू आलास? आता कृपा कर आणि माझ्या सोबतच राहा। तुझं मन भरेपर्यंत मी तुझ्या सोबत राहीन। बाप्पा, कायम माझ्या सोबत राहशील ना? जशी तुझी इच्छा। अशा प्रकारे बल्लाळच्या भक्तीमुळे आणि बल्लाळवरील प्रेमामुळे बाप्पा पाली गावात आले आणि पाली गावातील लोक गणपती बाप्पाला बल्लाळेश्वर गणेश म्हणू लागले। फ्रेंड्स, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।